नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्कार, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, शाळा महाविद्यालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या वाढणार। तशा प्रकारचे शासनाने 20 नोव्हेंबरपर्यंत दिलेली आहे मुभा शिक्षण संचालकाकडून नवे परिपत्रक। तर विद्यार्थी मित्रो, शाळा महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या पुन्हा वाढणार असून 10 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरपर्यंत या सुट्ट्या घेता येतील असे नवीन परिपत्रक शिक्षण संचालकाने जारी केलेले आहे। दरवर्षी शाळा शैक्षणिक वर्षात 76 सुट्ट्यांचे नियोजन करणे अपेक्षित असते। यंदा 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादक सर्वेक्षण नॅश परीक्षा नियोजित असल्याने शिक्षण विभागाकडून शाळांना 10 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या जाहीर केल्या। त्याआधी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांच्यानुसार त्या 22 नोव्हेंबरपर्यंत होत्या, मात्र शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर त्यात घट झाली। यावर अनेक शिक्षक संघटनांनी आणि पालकांनी नाराजी दर्शवलेली होती। दरम्यान या नवीन परिपत्रकानुसार ज्या शाळांना या सुट्ट्या कमी वाटत असतील त्यांनी सर्वेक्षण झाल्यानंतर या सुट्ट्या शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार कायम ठेवण्यात येणार आहेत। तसेच शाळा व या सुट्ट्यांचे समायोजन नाताळ किंवा उन्हासुट्टीतसुद्धा करू शकतील। अनेक शाळांनी 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा सुरू करताना त्या कशा कराव्या, किती तासिका असाव्यात, कोणत्या अभ्यासक्रम किती वेळेत पूर्ण करावे याचे नियोजन शिक्षकाकडून करून घेतले होते। अनेक शाळांनी दिवाळीपूर्वी न झालेल्या परीक्षांचे नियोजन ही 10 नोव्हेंबरनंतर लगेच केले होते, मात्र काही शाळा महाविद्यालयाचे नियोजन नवीन परिपत्रकामुळे कोलमडण्याची भीती व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारची जी बातमी आहे ती लोकमत या वर्तमानपत्रामध्ये दिनांक 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे। यानंतर आपण जो शासनाचा जो आदेश आहे तो शासकीय निर्णय हे आता आपण पाहूया। तर विद्यार्थी मित्रो बघा, 3 नोव्हेंबर 2021 रोजी 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत जो शासन निर्णय 3 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो शासन निर्णय काय आहे तो आता या ठिकाणी आपण पाहूया। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग पुणे 411001 दिनांक 3/11/2021 जाव क्रमांक आहे PRASISA/516/2021/3658 प्रति माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक विभाग सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका सर्व विषय सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत संदर्भ शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र संकीर्ण दिनांक 27/10/2021। दुसरा आहे संदर्भ संचालनालयाचे पत्र PRASISA/संकीर्ण दिनांक 27/10/2021। तिसरा आहे माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या दिनांक 2/11/2021 रोजीच्या बैठकीतील निर्देश। उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 अन्वये राज्यातील इयत्ता 1 ते 12 शाळांना दिवाळी सणाच्या अनुषंगाने दिनांक 28/10/2021 ते दिनांक 10/11/2021 या कालावधीची सुट्टी घोषित करण्यात आली आहे। तसेच दिनांक 11/11/2021 पासून नियमित शाळा सुरू करण्याचे निर्देश आहेत। दिनांक 12/11/2021 रोजी राज्यात राष्ट्रीय संपादनोक सर्वेक्षण म्हणजेच नॅस
परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। उपरोक्त संदर्भीय परिपत्रकामुळे दिवाळीच्या सुट्ट्या कमी झाल्या असतील तर दरवर्षी शासकीय नियमाप्रमाणे अनुनेय असणाऱ्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादनोप सर्वेक्षण न्यास परीक्षा झाल्यानंतर किंवा नाताळच्या काळात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन समायोजित कराव्यात। सदरील पत्रे सर्व संबंधित शाळांना लागू राहील। शिक्षण संचालक प्राथमिक दिनकर टेमकर। माहितीस्तव सविनव सादर माननीय अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई माननीय संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे। तर अशा प्रकारे जे सुट्टीचा जो आदेश आहे दिवाळी सुट्टीचा सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या सुट्टीचा जो घोषित करण्याबाबत जो शासन निर्णय झालेला आहे याची सर्व शिक्षक व विद्यार्थी मुख्याध्यापक यांनी नोंद घ्यावी।